गाइस कसे आहात तुम्ही सर्वजण ठीक आहात ना मजेत आहात ना सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण पाहणार आहोत चॉकलेट ते पण कॉफी चॉकलेट कधी तुम्ही खाल्लंय का खाल्लं असेल तरी मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा नसेल खाल्लं तरी कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर चला मी सांगते तुम्हाला याचे साहित्य सांगते हे पहा मी हे मिल्क कंपाउंड घेतले चॉकलेट मिल्क कंपाउंड त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच हे मी नेस कॉफी घेतली आहे दोन चमचे तुम्हाला ब्रू कॉफी घ्यायची असेल तर ती सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि हो हे घेतले आहे सिलिकॉनचा ट्रे आहे हा कुठेही स्टोर मध्ये म्हणजे चॉकलेटचं जिथे एक चॉकलेटची दुकान असते ना जिथे चॉकलेटचे सर्व साहित्य मिळतं तिथे हा अवेलेबल आहे किंवा जर तुम्ही डीमार्टमध्ये जात असाल तर डीमार्टमध्ये सुद्धा हा सिलिकॉनचा ट्रे तुम्हाला मिळेल किंवा काही जरी नसेल तरी तुम्ही तुमच्याकडं फ्रीज असेल तर फ्रीजमधला ट्रे असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चॉकलेट्स हे जमवू शकता तर हे पहा मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये पाणी गरम केलं आहे ह्याच्यात असं स्टँड ठेवलं आहे आता त्याच्यावरती मी ठेवणार आहे हा बाउल ठेवणार आहे मी त्याच्यावरती हा मायक्रोवेव्ह बाउल आहे म्हणजे हा ह्याच्यावरती ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे हे पहा मी असा ठेवला त्याच्यावरती आणि हा सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे ना हा चॉकलेट बनवायला खूप उपयोगाला पडतो हे पहा मी हे चॉकलेट ह्यामध्ये घातलं थोडंसं असं पागळून द्यायचं आपल्याला म्हणजे विरघळून द्यायचं आहे हे पहा असं विरघळून द्यायचं हे असं हलवायचं सारखं थोडी तुम्ही डायरेक्ट जरी हे ठेवलं ना भांड डायरेक्ट जरी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जरी हे केलं ना तरी चालेल पण हो ती कढई फक्त जाड हवी एक ते भांड जाड हवं किंवा मग तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये जरी ठेवलं ना तरी चालते काय हरकत नाही हे पहा पातळ व्हायला लागले आता ह्या स्टेजला आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे मुलं खूप आवडीने खातील ही सर्व कॉफी वाव हे पहा आपलं चॉकलेट तयार होत आलंय ऑलमोस्ट हे पहा सर्व असं एकजीव झालंय हे पहा आहे की नाही मस्त असं चॉकलेट ऑलमोस्ट रेडी झालंय आपलं कॉफी चॉकलेट आता आपण थोडंसं अजून एक दोन मिनटं ह्याला असं व्यवस्थितपणे एक जीव करूया असं सिलिकॉनच्या जर स्पॅच्युलाने तुम्ही असं हलवलं ना तर खूप फायदेशीर ठरेल आणि सिलिकॉन कसं चालतं असं म्हणजे आरोग्याला असं घातक नाही आहे हे पहा
ह्या स्टेजला आलं पाहिजे ते. आता हे पहा, मी हा सिलिकॉनचा ट्रे घेतला आहे. शक्यतो खाली अशी प्लेट वगैरे घ्या, म्हणजे मग अशी प्लेट घ्या म्हणजे मग सांडणार नाही ती. आणि एक छोटासा असा चमचा घेतला आहे त्याने, हे पहा असं ह्याच्यामध्ये भरायचं. हे पहा, मी हा सिलिकॉनचा ट्रे घेतला आहे. शक्यतो खाली अशी प्लेट वगैरे घ्या, म्हणजे मग अशी प्लेट घ्या म्हणजे मग सांडणार नाही ती. आणि एक छोटासा असा चमचा घेतला आहे त्याने, हे पहा असं ह्याच्यामध्ये भरायचं. थोडं घट्ट झालं तर तुम्ही पुन्हा ते गॅसवरती ठेवून पातळ करू शकता. आणि हा अजून एक, असेच जर चॉकलेट तुम्हाला हे करायचे असतील ना तर तुम्ही असे चॉकलेट करून विकू सुद्धा शकता. होममेड चॉकलेट, आणि हल्ली कसं होममेड सगळ्यांना आवडतं, म्हणजे होममेडच शक्यतो आता पाहतात. तुम्ही ह्याचा बिझनेस सुद्धा सुरू करू शकता. हे पहा, हे घट्ट झालं आहे ना, आता तर मी ह्याच्यावरती परत पुन्हा ठेवते आणि हे पाघळून घेते. हे पहा, कारण हे सुद्धा खूप हे वाया नाही जाऊन द्यायचं. हे ना, हे आहे ना, हे आपल्याला वाया नाही जाऊन द्यायचं. हे राहिलेलं चिकटलेलं आहे ना, हे आपल्याला वाया नाही जाऊन द्यायचं. ॲक्च्युली हे घट्ट झाल्यामुळे चिकटून राहिलेलं आहे, तर पुन्हा ह्याच्यावरती ठेव, पुन्हा त्या कढईत ठेवायचं आणि आपण फिरून घ्यायचं थोडंसं. थोडंसं टॅप करायचं असं, म्हणजे त्याच्यातले एअर बबल्स असतील ना ते निघून जातील. आता मी हे
एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते आणि मग भेटते तुम्हाला। आपलं चॉकलेट झालेलं आहे अशा प्रकारे, हे पहा मस्त असं चॉकलेट झालं ना। हे पहा गाईज, आपले हे चॉकलेट्स तयार झाले आहेत। आपण ते फ्रीजचं बटन आपण समोरवरती ठेवला ना, त्याच्यामुळे हे पटकन झालं बरं का। हे पहा, अर्धा तास पण नाही लागला ह्याला। हे पहा, हे असे निघाले आहेत चॉकलेट सर्व। सॉरी हां, मी ते सांगायचं करायचं आहे। तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 परत एकदम। हे पहा, हा फॉइल पेपर घेतला आहे। किंवा तुम्ही तुमच्याकडे फ्रीज असेल ना, तर तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा हे डब्यात भरून सुद्धा ठेवू शकता। हे पहा, महिनाभर टिकू शकतात। हे पहा, असे फॉइल करून ठेवले आहेत, मी फॉइल मध्ये असे गुंडाळून ठेवलेत। तुम्ही अशा प्रकारे असे चॉकलेट जरी अशा पॅक बंद डब्यामध्ये जरी ठेवलेत भरून तरी चालते। तर गाईज, आजची कॉफी चॉकलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद, हॅव अ गुड डे।